मित्रांनो, आता आम्ही आलो आहेत एलिफंट पॉइंट, इको पॉइंट, निडल पॉइंटच्या इथे. निडल पॉइंट हे तिन्ही पॉइंट बघण्यासाठी, व्हिजिट करण्यासाठी ही वॅन उभी आहे. बघितली इकडनं सांगितलं ना आपल्याला. ओके, मी कॅमेरा फ्लिप करतो. ओ भाई साहब, शाम भाई, वाव, इट्स अमेझिंग. भारी आहे ना, आवडलं? अगं तिकडे ते मंदिर आहे, तिकडनं आवाज येतो. तुला आवाज कुठे येतो, इकडनं येतोय की तिकडनं येतो काहीच समजत नाही ना. चप्पल वाढत वुडलँडची. हे आहे इलेव्हन पॉइंट. टेन एक्स झूम. जिथे आपण गंगा मंदिर मंदिर ओके. गाव कुठलं का? वाई वाई गाव दिसतोय मला कॅमेरामध्ये. तर मंदिर आहे तिथेच ना, लहानसं मंदिर दिसतं एकदम. टेन एक्स झूम वरती बघू एकदम. एकदम ब्रर दिसतंय पण दिसण्यासारखं आहे. ठीक आहे, अजून काय? एलिफंट पॉइंट बघितला आणि आपण ही माहिती बघितली गंगा पंचगंगा मंदिरमधील कृष्णा नदी ना. आणि हे चेन्नई एक्सप्रेस या मूवीची जी शूटिंग झाली होती या मंदिर ते. आणि हा समोरचा जो गड आहे तो कमळगड. हा समोरचा गड ना, समोरचा गड आहे तो कमळगड. ओके चालेल चालेल, काय प्रॉब्लेम नाही. काका काकाचे आहेत ना इथे, काकांचं इथे चपलाचं दुकान आहे. ते बघा, ते आम्हाला गाईड करतायत. हत्तीचा माउंटन जो दिसतोय तो हत्तीचा चेहरा दिसतो. ओके, आणि त्याच्यामध्ये एक होल आहे, ते निडल होल, त्याला निडल होल, निडल होल बोलतात. आणि त्याच्यावर जी अंबारी आहे, वर छत्री दिसते का, ते अंबारी आहे. म्हणजे असा पॉइंट हा दिसतो की हत्तीवर राजे महाराजे बसतात, असा हा पूर्ण पॉइंट आहे. ओके, त्याच्या बाजूला केटस पॉइंट आहे, विको पॉइंट आहे. विको पॉइंट, तुमचा मोठा आवाज असेल तर रिटर्न येऊ शकतो. ओके, आणि हे समोरचा गड आहे कमळगड, शिवाजी महाराजांचा अर्धवट राहिलेला. ओके, कृष्णारी कृष्णारी ह्या रिव्हर वरती डॅम बांधलेला आहे, त्याला दोम डॅम बोलले जातात. आता तुम्ही तिकडे पलीकडे गेला तिकडे एक डॅम आहे, तो बलकवडी डॅम आहे.
बलकवडेला, त्याचं पाणी शरद पवारांनी बारामतीला नेलेलं आहे तिकडचं. ओके. आणि हे जे गाव दिसतंय मंदिर, हा त्या गावात चंदेश्वरीची शूटिंग झालेली आहे, कुंभनगाव बनवलेलं. ओके. आणि तुम्ही जर हा पॉइंट जर तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर दिव्या भारतीचे गाणे तुमसे मिलने की कोशिश करना, त्या गाण्यात अख्खा पॉइंट आहे. ओके. या पॉइंटचा उल्लेख केलाय. हा पूर्ण पॉइंट तुम्हाला त्या गाण्यात पूर्ण दिसणार. ओके. ठीक आहे, धन्यवाद काका. धन्यवाद. धन्यवाद. पॉइंट बघण्यासाठी चारच्या नंतर. ओके. आणि या पॉइंटचं नाव कसं पडलं, या पॉइंटचं नाव हे ब्रिटिश लोकांनी नावं ठेवून दिली त्या पॉइंटचं. तर जे इथले जे मलकम बाबा म्हणून गव्हर्नर होते त्यांनी महाबळेश्वर गड बसवलं. आणि त्यांना तीन मुलं होती, त्यांची मुलगी केसी म्हणून इथं अभ्यास करायला यायची, तिचं नाव तिच्या नावावरून हा पॉइंट. ओके. थँक्यू. टेलिस्कोप, ठीक आहे. इसको टेलिस्कोप में देख रहा हूँ, टेलिस्कोप मध्ये मी बघतोय, तो 1000x ने झूम करतो, झूम करून बघतोय. ग्रीन ग्रीन और ऍक्शन ऍक्शन पिक्चर बघ ना. हां, ऍक्शन ऍक्शन. आधी बघायला लागलो रोल स्टडी मध्ये बैठने काम करतो. ओके ओके. जोराने बोला ना. येलो ब्लू कुछ सीख रहे हैं आप? डैम है, डैम बिल्कुल डैम. कृष्ण जी तीन गेट है, पानी ओवर फ्लो तो खोल देते, अभी पानी कम हो गया इसलिए गेट को बंद कर दिए. बिल्कुल भी डैम कृष्ण नदी है. ओके ओके. यस. बाबू नाही तसं नाही दिसणार. पैसे दिघे का भाई? हा नाही दिघे ना. हा बाजूला सर का बरोबर आहे. बघ ना, भारी दिसते ना एकदम झूम आहे. अरे 1000x आहे ते. कोई लिया ओके ओके. थँक्यू, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, हे आहे इको पॉइंट, जिथे लोक एन्जॉय करतायत आपल्या आवडीच्या व्यक्तींची नावं घेऊन. इथे म्हणतात की आवाज रिटर्न येतो आपण जोराने आवाज दिल्यानंतर. खूप सारी पब्लिक आहे त्या. आणि महाबळेश्वर हे ठिकाण अप्रतिम ठिकाण आहे हे मला आज कळलं, कारण मी आज व्हिजिट केले इथे. तर मित्रांनो, आता आम्ही जातो आहे रूमवर, जिथे आम्ही हॉटेल्समध्ये स्टे आहोत. सो तिथे जाऊन तुम्हाला मिळतो. आता काकांनी आम्हाला ड्रॉप केला आमच्या रूम
जिथे आम्ही घेतलं स्टे केलं आहे तिथे आपण बघू शकता. इथे बॅकहँडला तृप्ती कॉटेज या हॉटेलमध्ये